नमस्कार, मी रवी कुमार। नॅशनल आवाजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। मतदार राजा, डोळे उघड, ओळख स्वतःची किंमत। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक उमेदवार मत मागण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीजवळ गेला आणि म्हणाला, बाबा हे घ्या 1000 रुपये आणि यावेळेस मला वोट द्या। यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, बेटा मला पैसे नको, तुला वोट पाहिजे असेल तर एक काम कर, मला एक गाढव आणून दे। उमेदवाराला वोट पाहिजे होते, त्यामुळे तो गाढवाच्या शोधात निघाला, पण कुठेही त्याला 20,000 रुपयाच्या खाली गाढव काही मिळाला नाही। तो वापस त्या वृद्ध माणसाजवळ आला आणि म्हणाला, बाबा गाढवाची किंमत तर खूप जास्त आहे, स्वस्तातील गाढव कुठेही मिळणार, मी आपणास गाढव काही देऊ शकत नाही। यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, मग मला वोट मागून शरमू नकोस, तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे। जेव्हा गाढव 20,000 पेक्षा कमी किमतीत विकत मिळत नाही, तर मी तर एक माणूस आहे, मी कसा काय 1000 रुपयात स्वतःला विकू शकतो। उमेदवार खजील झाला आणि निघून गेला। मित्र हो, असे पैसे घेऊन मतदान करूच नका, आणि हो, ज्याने पैसे दिले त्याला तर मुळीच मतदान करू नका, कारण पैसेवाला उमेदवार पैसे देऊन मत विकत घेणार आणि प्रभागाचा विकास कसा होणार याचा विचार करा। कारण जो उमेदवार ज्याने जे काही निवडणुकीत पैसे वाटलेले असतात, तो पहिले त्याचे पैसे वसूल करण्यातच असतो। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज।